मित्रांनो नमस्कार. स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्ससाठी आमचे चॅनल एक्झाम गुरु सबस्क्राईब करून घ्या, त्याचप्रमाणे साईडचे बेल आयकॉन तिला सुद्धा प्रेस करा. मित्रांनो महत्त्वाची बातमी आहे, खूप मोठी बातमी आहे. शिक्षण सेवकासाठी त्यांचा कालावधी 5 वर्षाचा झाला आहे असं म्हणण्यात आलं होतं, परंतु मित्रांनो ही चुकीची बाब आहे. त्यांचा कालावधी हा 3 वर्षाचा आहे असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज इथे मठाशी बोलताना म्हटले आहे. बघूया काय लेटेस्ट न्यूज. राज्यातील शिक्षक सेवकाचा कालावधी 5 वर्षाचा होणार काय, याबाबत गेले 2 दिवस उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र हा कालावधी 3 वर्षाचा असेल असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केल्याने हा संभ्रम दूर झाला आहे. राज्यात होणाऱ्या महाभरती संदर्भात जो शासन निर्णय करण्यात आला त्यात कनिष्ठ पदाची भरती शिक्षण सेवक, ग्रामसेवक व कृषी सेवक यांच्या भरतीवर 5 वर्षासाठी मानधन तत्वावर करण्यात यावी असे नमूद करण्यात आले होते. पण प्रत्यक्ष त्या तिन्ही पदाचा कालावधी 3 वर्षाचा असून त्यानंतर संबंधित उमेदवाराला नियमित नियुक्ती दिली जाते. मात्र नवीन शासन निर्णयात या पदाच्या धर्तीवर 5 वर्षासाठी असा उल्लेख आल्याने शिक्षण सेवकामध्ये आता आपला कालावधी 5 वर्ष होणार का अशी भीती निर्माण झाली होती. या संदर्भात सोशल मीडियावरही उलटसुलट चर्चा रंगत होती. मात्र शनिवारी तावडे यांनी शिक्षण सेवकाचा कालावधी हा 3 वर्षाचा राहील असे मठाशी महाराष्ट्र टाईम्सशी बोलताना म्हटले. त्यामुळे आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे शिक्षण सेवकाचे मित्रांनो आनंदाची बातमी आहे, तुमचा 5 वर्षाचा कालावधी नाही आहे, तुमचा कालावधी फक्त 3 वर्ष